नमस्कार, मी मयुरा। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत। याआधीच आपण नागपूरची फेमस असलेली पुडाची वडी पाहिली आहे, तर आज आपण नागपूरचेच फेमस असलेले सावजी चिकन बनवणार आहोत। खूप झणझणीत आणि चवीला भन्नाट लागणारे असे हे चिकन होते। तर पाहूयात सावजी चिकनसाठी लागणारं साहित्य। यासाठी आपल्याला लागेल 1/2 kg चिकन, जे मी स्वच्छ पाण्याने धुतले आहे। मसाल्यामध्ये आपल्याला लागेल 1 टेबलस्पून धने, 1 टीस्पून शहाजिरे, 1 टेबलस्पून खसखस, 1 टीस्पून प्रत्येकी बडीशेप, दगडफूल, कसुरी मेथी, 10 ते 12 काळी मिरी, 4 ते 5 लवंगा, 1 स्टारफूल, 1 जावित्री, 2 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, 2 ते 3 तमालपत्र, 2 लहान तुकडे दालचिनी, 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या, 4 टेबलस्पून सुकं खोबरं, 1 टेबलस्पून ज्वारीचे पीठ, 2 कांदे उभे चिरलेले, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आलं, चवीनुसार मीठ, आणि लागेल फोडणीसाठी लागेल 1 टेबलस्पून बेडगी मिरचीचे लाल तिखट। सगळ्यात आधी घेतलेले सर्व खडे मसाले भाजून घेणार आहोत। यासाठी पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून यात घेतलेले सर्व मसाले काढावे। यातच आपण सुके खोबरं देखील काढून मंदाचेवर 7 ते 8 मिनिटे छान भाजून घेणार आहोत। तर या ठिकाणी मसाले छान खमंग भाजून घेतलेत। यातच आपण ज्वारीचे पीठ काढून पीठ देखील मसाल्याबरोबर छान भाजून घ्यायचे आहे। ज्वारीचे पीठ आणि सुक्या खोबऱ्याने चिकनची ग्रेव्ही छान दाटसर होते। आता हा मसाला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे। यानंतर पॅनमध्ये 1 टीस्पून तेल पुन्हा गरम करून आले लसूण काढावी। 1-2 मिनिटे परतल्यानंतर कांदा काढून खरपूस भाजून घ्यावा। तर या ठिकाणी कांदा आले लसूण छान भाजले आहेत। कांद्याला थोडा वेळ थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत। यात थोडे पाणी ओतून बारीक पेस्ट तयार करायची आहे। तर या ठिकाणी सावजी मसाल्याची पेस्ट तयार आहे। यानंतर कढईत थोडे जास्तीचे तेल गरम करून यात 1 टेबलस्पून बेडगी मिरची पावडर काढावी। सावजी मसाल्याची पेस्ट काढून छान परतून घेणार आहोत। या चिकन आणि चवीनुसार मीठ काढून छान मिक्स करून घ्या। आणि आतावर झाकण ठेवून मंदाचेवर 5 मिनिटे असे शिजवून घेऊया, जेणेकरून चिकनचा रॉनेस थोडासा निघून जाईल। 5 मिनिटानंतर या ठिकाणी चिकनचा कलर चेंज झालेला दिसत आहे। यात साधारण 1/2 लिटर गरम केलेले पाणी ऍड करून घेणार आहोत। आणि वर झाकण ठेवून 20 मिनिटे तरी चिकन छान शिजू द्यावे। झाकण उघडून बघूया। सावजी चिकनचा खूप मस्त वास सुटला आहे। वर आलेला कट तुम्ही बघू शकताय। आता गॅस बंद करते आणि चिकन शिजले आहे की नाही ते बघूया। चिकन देखील खूप मस्त शिजले आहे। चवीला तर भन्नाट लागते हे चिकन। तर सावजी मसाल्याची पेस्ट वापरून तुम्ही मटण किंवा अंडा करी देखील करू शकता। तर हे सावजी चिकन घरी ट्राय करा आणि तुम्हाला चिकन आवडले की नाही हे कमेंट्सवर नक्की कळवा। नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुक विथ मयुराला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।